निसर्गाचा लहरीपणा सतत नापिकेला कंटाळून शेतकरी मृत्यूला कवटाळत असतात, मात्र अनेक शेतकरी प्रयोगशील शेती करून चांगले उत्पन्न देखील घेतात. अशाच पद्धतीने पारोळा तालुक्यातील ॲडव्होकेट नरेंद्र गिरासे यांनी देखील अनोख्या पद्धतीने फायदेशीर शेती करून दाखवली आहे. पाहूयात हा रिपोर्ट. गिरासे यांनी पुणे येथून कायद्याचे शिक्षण घेतले आहे, परंतु वडिलोपार्जित शेती करून त्यातून खूप चांगले उत्पन्न घ्यावे असा त्यांचा ध्यास आहे. म्हणूनच कर्नाटकातील बंगळुरू येथील IWST या केंद्र सरकारच्या संस्थेला भेट देऊन तेथून लागवड व्यवस्थापन संरक्षण छाटणी विक्री उत्पन्न आणि बाजारपेठेचे तंत्र समजून घेतले. याच संस्थेकडून त्यांनी 1 किलो बियाणे आणून शेतात शेडनेटची रोपवाटिका तयार केली आणि पुढे याच माध्यमातून त्यांनी आपल्या शेतातील 1 एकर भागात शेडनेट तयार करून आता जवळपास 25,000 रोपे तयार केली आहेत. या रोपवाटिकेसाठी त्यांना 6 लाख रुपये खर्च लागला आहे. प्रथम त्यांना चंदन लागवडीसाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, परंतु त्यांची जिद्द आणि चिकाटी तसेच कुटुंबातील सदस्य हे त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याने त्यांनी हे सर्व तयार केलं असे गिरासे यांनी सांगितलंय. मी 2009 मध्ये पुण्यात LLB केलं, त्याच्यानंतर मला म्हणजे पण प्रॅक्टिस केली 1-2 वर्ष, पण मनाला समाधान होत नव्हतं की आपली वडिलांची पारंपरिक शेती आहे तर आपण शेतीच करायला पाहिजे बा असं कुठंतरी मनात विचार येऊन जायचा. मग 1 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर धुळ्याला, त्याच्यानंतर मग मी पूर्णतः शेतीकडे वळालो. शेतीकडे वळल्यानंतर बघितलं, अभ्यास केला की 1 वर्ष दुष्काळ, 1 वर्ष गारपीट, काही ना काही एक समस्या उभीच राहते. त्याच्यानंतर मग मी विचार केला की काहीतरी एक शाश्वत उत्पन्नाचा आधार म्हणून कोणती तरी एक अशी शेती पाहिजे की जी आपलं रेग्युलर उत्पन्न चालू असताना एक बोनस म्हणून ती आपल्याला, हे जे आपले दुष्काळ गारपीट किंवा अतिवृष्टी याचा बॅकलॉग ती शेती आपली भरू शकेल. मग याला मला अभ्यास करताना दिसून आलं की चंदन शेती चांगला पर्याय होऊ शकते. मग त्याला मला पण एक तांत्रिक नॉलेज नव्हतं की कशी लागवड करायची, त्याची विक्री कुठं करायची, त्याचं बियाणं कुठे मिळेल वगैरे वगैरे, याच्यासाठी मग मी सर्च केल्यानंतर मला असं दिसून आलं की बँगलोरमध्ये सँडलवूड रिसर्च सेंटर आहे IWST म्हणून, ते त्यांच्याकडनं ट्रेनिंग घेतली लागवड संबंधी. नंतर ज्या खरेदीदार कंपन्या आहेत चंदनविषयीच्या, चंदनच्या लाकूड खरेदीदार कंपन्या यांना KSDL तिथं भेट दिली की भविष्यात त्याचे भाव टिकून राहतील का, त्यासंबंधी पूर्ण चौकशी केल्यानंतर मग मी माझ्या क्षेत्रात चंदन लागवड करू म्हणून निर्णय घेतला. पण जेव्हा निर्णय घेतल्यानंतर मी जेव्हा चंदन लागवड करायचा विचार केला आणि रोपं खरेदी करायला जाऊ मार्केटमध्ये, तर मला असं दिसून आलं की जे 30-40 रुपयाला रोप मिळणारं महाराष्ट्रात फार 80 रुपयापासून तर फार 200-300 रुपयापर्यंत रोप मिळत आहे. मग मी म्हटलं आपण छोट्या प्रमाणात नर्सरी का स्टार्ट करू नये. मग छोट्या प्रमाणात नर्सरी स्टार्ट केली, 8 लाख रुपये भांडवल टाकून आज 25,000 रुपये तयार आहेत. तर चंदन शेतीचं मुळात वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आपलं जे पारंपरिक उत्पन्न येत आहे ज्या शेतीतनं ते 1 रुपया कमी होत नाही, म्हणजे चंदनमध्ये आपण आंतरपीक फळबाग लागवड करू शकतो. शेतकऱ्यांनी चंदनाच्या शेतीकडे वळायला हवे म्हणून गिरासे यांनी चंदनाच्या रोपांची निर्मिती आणि लागवडीचे तंत्र मोफत समजावून सांगण्याचा ध्यास घेतला आहे. गिरासे हे गावोगावी जाऊन शेतकऱ्यांसाठी निशुल्क कार्यशाळा घेतात आणि त्यांना चंदन लागवडीचे महत्त्व समजावून सांगतात. चंदनाच्या लागवडीसाठी चंदनाची रोपे परराज्यात 100 ते 300 रुपयांपर्यंत मिळतात, त्यामुळे त्यांनी आपल्या नर्सरीमध्ये 25,000 चंदनाच्या रोपांची निर्मिती केली आहे. हे रोप ते शेतकऱ्यांना 30 ते 40 रुपयात उपलब्ध करून देतात. चंदनाच्या गाभ्यापासून तेलाची निर्मिती होते. चंदनाच्या गाभ्याची किंमत 6,500 रुपये किलो असून एका झाडात 15 ते 50 किलो इतका गाभा तयार होतो. फांद्या, साल, मुळं या सर्वांना पसे येतात. 5 ते 15 वर्ष या झाडाची जोपासना करावी लागते. केंद्र सरकारने चंदनाच्या शेतीसाठी हेक्टरी 44,000 रुपयांचे अनुदान देऊ केले आहे. शेतकऱ्यांनी चंदन लागवड केली पाहिजे. चंदन लागवडीतून आपल्याला शाश्वत उत्पन्न मिळते, तसेच आता अनेक तंत्र विकसित झाल्याने शेतकऱ्याला चंदन चोरी पण टाळता येते, तसेच चंदन हे शेतकऱ्याला फळ बागेत आंतरपीक म्हणून पण घेता येते. चंदनाचा आपल्या पिकांवर कुठलाही प्रकारचा परिणाम होत नाही,
तरी शेतकऱ्यांनी चंदनाची लागवड करून शाश्वत शेतीकडे वाटचाल करावी असा सल्ला त्यांनी इतर शेतकऱ्यांना दिला आहे. फळबागात आपलं दरवर्षीचं उत्पन्न येऊ शकतं आणि बोनस म्हणून चंदनाचं उत्पन्न येऊ शकतं. आणि चंदनाचं अर्थशास्त्र जर बघितलं तर एका झाडापासून आपल्याला 12-13 वर्षात 15-25 किलो गाभा मिळतो. आणि त्या गाभाची जर आपण किंमत बघितली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तर 2017 जर रेट बघितलं तर 1.5 किलोला गाभ्याचा 7,500 ते 11,000 रुपये भाव आहे. म्हणजे बघा एका झाडापासून आपल्याला 1.5 ते 2 लाख रुपये मिळू शकतात. आणि तेच जर आपण शेतीत प्लांटेशन करायचं म्हटलं तर आपण एका एकर क्षेत्रापासून 4 ते 6 कोटी उत्पन्न घेऊ शकतो. आणि त्याच्यात आपलं रेग्युलर जे उत्पन्न आहे ते पण मिळू शकतं. आणि चंदन शेतीला अनुदाने 144,600 अनुदाने आणि परत आपण बांधावरती पण लागवड करू शकतो. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना शेतीत लागवड करायची आणि बांध त्यांचे शाश्वत शेती म्हणून त्यांना चंदन शेतीत गुंतवायचे तर ते बांधावरती येऊ शकतं. चंदन मुळात जंगली पिके, जंगलात आपोआप वाढणारे पिके, त्याच्यावरती अटॅक असे विशेष येत नाहीत. त्याच्यावरती रोग येत नाही किंवा काही दुसरे अटॅक येत नाहीत. त्याच्यामुळं त्याला खर्च नाही दरवर्षीचा. चंदन शेती बऱ्यापैकी फायद्याची. आणि राहिला चोरीचा विषय तर त्याला चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. एक हिताची कंपनीने एक चिप डेव्हलप केलेली सेन्सर चिप, ती जर आपण झाडाला लावली तर कोणत्या झाडाला चंद चोराने धातूची वस्तू लावली किंवा काय तोडायचा प्रयत्न केला तर सेन्सरद्वारे आपल्या मोबाईलमध्ये समजतं कोणत्या झाडाला हात लावलं. त्याच्यामुळे चोरीचा जो विषय मॅन्युअली सांभाळणं ते आज टेक्नॉलॉजीच्या जमान्यात ते हे एवढं मॅन्युअली सांभाळलंच पाहिजे भाऊ, असं काही हे नाही आहे. तर आपण टेक्नॉलॉजीने त्याचं चंदन शेतीचं संरक्षण करू शकतो. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव.